होती की या इलेक्शनला चॅलेंज करत आम्ही आमची न्यायालयीन लढाई सुद्धा अमोल कीर्तीकर भैयांच्यासाठीची उभी करू. आता जर आशिष शेलारांचं म्हणणं होतं की महाविकास आघाडीला 18 पेक्षा जर जास्त जागा मिळाल्या तर ते संन्यास वगैरे घेणार होते, मग आता जर 30+ जागा झालेल्या आहेत तर शेलारांनी मला मुहूर्त सांगितला पाहिजे संन्यासाचा, म्हणजे मी शेलारांना त्यांच्या संन्यास घेण्यासाठी काय भगवी कपली, रुद्राक्ष माळा, काठी, लोटी, काय त्यांना काय बाड बिस्तरा, अंतरुण पाय सगळं घेऊन देईल ना. कीर्तीकरांच्या विजयाची आम्हाला खात्री होती. अमोल कीर्तीकरांचा विजय ज्या पद्धतीने फेर मतमोजणीचा निर्णय घेत ज्या काही गोष्टी केल्या गेल्या यावर आम्हाला कमालीचा संदेह आहे. अनेक संशयास्पद गोष्टी तिथे घडल्या असं आमचं म्हणणं आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या सगळ्यांची मोजणी अजून व्यवस्थित व्हावी यासाठी सन्माननीय पक्ष प्रमुख आज जेव्हा दिल्लीच्या बैठकीला पोहोचत आहेत तत्पूर्वी सन्माननीय नेते संजय राऊत साहेब पुढे गेलेले आहेत आणि राष्ट्रपती महोदयांना, महामहिम राष्ट्रपतींना आम्ही या संबंधाने पत्र सुद्धा आज देत आहोत दिल्लीमध्ये. दुसरी गोष्ट अशी की या इलेक्शनला चॅलेंज करत आम्ही आमची न्यायालयीन लढाई सुद्धा अमोल कीर्तीकर भैयांच्यासाठीची उभी करतो. आशिष शेलारांना जो स्वतःबद्दल फाजील आत्मविश्वास आहे, ज्या फाजील आत्मविश्वासापोटी म्हणजे भाजपच्या सगळ्याच नेत्यांना, कारण असा आत्मविश्वास एकेकाळी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा व्यक्त केलेला होता. आता जर आशिष शेलारांचं म्हणणं होतं की महाविकास आघाडीला 18 पेक्षा जर जास्त जागा मिळाल्या तर ते संन्यास वगैरे घेणार होते, मग आता जर 30+ जागा झालेल्या आहेत तर शेलारांनी मला मुहूर्त सांगितला पाहिजे संन्यासाचा, म्हणजे मी शेलारांना त्यांच्या संन्यास घेण्यासाठी काय भगवी कपली, रुद्राक्ष माळा, काठी, लोटी, काय त्यांना काय बाड बिस्तरा, अंतरुण पाय सगळं घेऊन देईल ना. आणि हा पराभव माझी जबाबदारी असं ते म्हणाले आणि मला मोकळं करावं. हे म्हणणं म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे म्हणणं म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे, कारण काल मला वाटतं सायंकाळच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांची जी भेट झाली होती त्या भेटीतली जी खलबत होती ती जेवढी मला माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल. या सगळ्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेली गोष्ट की देवेंद्रजींबद्दल महाराष्ट्रात असलेली नकारात्मकता, त्या नकारात्मकतेचा फटका हा भाजपाला बसलेला आहे असे समजून भाजपा देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर एक कारवाई करण्यासाठी बहुतेक त्या तयारीत आहे, पण त्याच्या आधी आपणच स्वतःहून एक डिग्निफाईड एक्झिट घेण्याचा प्रकार म्हणजेच देवेंद्रजींचे माझं अजूनही ठाम म्हणणं आहे. काल जर कुणाला असं वाटलं असेल की मी विजयाच्या उन्मादात किंवा चिडून म्हटलंय तर नाही, मी अत्यंत गांभीर्यानं आणि जबाबदारीनं हे नोंदवतेय की देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल. भाजपाला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर एक वेळ विनोद तावडे यांचं नाव, तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल, परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्री पदासाठी येईल असं मला अजिबात वाटत नाही. अरे जे लोग म्हणत होते की हम राम को लाए है वो राम भी इनको अयोध्या में नहीं ले आकर पाए, तर या सगळ्या गोष्टीत ना आणि मोदीजी माणसं तर माणसं
देवांची सुद्धा साथ किती पटकन सोडतात की ज्या मोदीजींनी काल निकाल लागल्याबरोबर जय श्रीराम म्हणायच्या ऐवजी जय जगन्नाथने सुरुवात केली, म्हणजे मोदीजी माणसांचीच साथ सोडतात असं नाही तर मोदीजी खरंच सुरो वैद्य मरो प्रमाणे देवांची सुद्धा साथ फार चंद्रकांत खैरे यांनी पराभव स्वीकारला आहे. मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की नाही, मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये आत्मा इतक्या घाईघाईने कुठलाही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. परंतु या सगळ्यांमध्ये जिथे खैरे साहेब आहेत, बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकरजी आहेत, या दोनही ठिकाणी आम्हाला मतविभाजनाचा फटका बसलेला आहे हे स्पष्ट आहे. कारण बुलढाण्याच्या जागेवर अपक्ष उमेदवार किंवा इकडे एमआयएमचे इम्तियाज भाई या सगळ्यांमुळे आम्हाला मतविभाजनाचा फटका बसला हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की काही ठिकाणी आम्ही चिन्ह पोहोचवलं मध्ये काही अडचण आली आहे का याच्यावर सुद्धा आम्ही विचार करू आणि आम्ही आमचं